माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची फसवणूक झाली आहे. केवायसी अपडेटच्या बहाण्यानं 1 लाखांना त्याला लुबाडले. सायबर चोरांविरोधात वांद्रे पोलिसांमध्ये आता गुन्हा दाखल झालाय. सायबर चोराशी फोन सुरू असतानाच खात्यातून पैसे गहाळ झाल्याची तक्रार विनोद कांबळीनं केली. केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्यानं विनोद कांबळीच्या बँक खात्यातून 1 लाखाहून अधिक पैसे पळवलेत. वांद्रे पोलिसांमध्ये आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. बँकेतून बोलतोय असं सांगत चोरानं कांबळीला ऑनलाईन केवायसी अपडेटसाठी लिंक पाठवली आणि कांबळीनं फोनवरच्या व्यक्तीला ओटीपी दिला. तात्काळ त्याच्या अकाउंटमधून 1,14,000 काढल्याचा त्याला मेसेज आला आणि ही फसवणूक झाल्याचं लक्षात येताच मग कांबळीनं तक्रार दाखल केली आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे छत्रपतींचा विचार म्हणजे ओमायक्रॉनमुळे राज्यातल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकललेला असला तरी नाशिक महापालिकेनं 13 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनाचे सर्व नियम पाळून शहरातल्या सर्व शाळा 13 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. 1 ते 7वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलेला आहे. दिल्लीतल्या संयुक्त किसान मोर्चाचं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय. 380 दिवसानंतर शेतकरी हे आंदोलन संपवतात. या शेतकऱ्यांच्या बलिदानाचा विजय असल्याचं संयुक्त किसान मोर्चानं म्हटलेलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या वीर गावातल्या शेतकऱ्यांनं ऑक्टोबर महिन्यापूर्वीच कलिंगडाची लागवड केली आणि परराज्यात ऑफ सीझन कलिंगडाची मागणी वाढत असल्यानं त्यानं हा निर्णय घेतला. डिसेंबर महिन्यामध्येच त्याच्या शेतातली कलिंगड आता विक्रीसाठी तयार झाली आहे. 4 एकरमध्ये शेतकऱ्याला तब्बल 25 लाखांचं उत्पन्न मिळालंय. जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये काळभैरव यात्रा भरते आणि यात्रेच्या निमित्तानं नवस बोलल्यामुळे आणि फेडल्यानं घरात सुख शांती आणि समृद्धी मिळते अशी श्रद्धा हजारो भाविकांची आहे. या यंदा यात्रेवर निर्बंध नसल्यानं भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली. चंपाषष्टीनिमित्त मनमाडमध्ये रेड्यांच्या टकरीचा थरार रंगला. महर्षी वाल्मिकी स्टेडियमवर या रेड्यांच्या झुंजी रंगल्या. गवळी समाज आणि दूध उत्पादक संघानं याचं आयोजन केलं होतं. केवळ मनमाड शहरातल्या रेड्यांची टक्कर लावण्यात आली होती. यामध्ये विजयी रेड्यांच्या मालकाला मोठ्या रकमेचं बक्षीस देण्यात आलं. या झुंजी पाहण्यासाठी स्टेडियममध्ये मोठी गर्दी झाली होती. सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ल्यात मातोंड पेंडूरमधल्या श्रीदेव घोडेमुखीची जत्रा मोठ्या उत्साहात पार पडली. गेली 2 वर्ष कोरोनामुळे जत्रोत्सव गावापुरताच मर्यादित होता. मात्र यावर्षी जत्रोत्सवामध्ये हजारो भाविकांनी गर्दी केली. घोडेमुख देवाला कोंबड्याचा नवस केला जातो. 1 दिवसामध्ये 30 ते 35 हजार कोंबड्यांचे या ठिकाणी बळी दिले जातात. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.